सरकारी नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS 10% आरक्षण देणारी संविधानातील 103 दुरुस्ती वैध आहे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी सुरू केली. न्यायालयात युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्त्यांच्या वतीने कायदे अभ्यासक जी मोहन गोपाळ म्हणाले, 103 घटना दुरुस्ती ही राज्यघटनेची फसवणूक आहे. ते पुढे म्हणाले, यामुळे लोकांच्या मनातील संविधानाची ओळख बदलेल जी दुर्बलांऐवजी विशेष अधिकारांचे संरक्षण करते. या दुरुस्तीला सामाजिक न्यायाच्या घटनात्मक दृष्टिकोनावर हल्ला असे संबोधून गोपाल यांनी असा युक्तिवाद केला की आरक्षण हे केवळ प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून ते संधीची समानता नाकारू नये. भारताचे सरन्यायाधीश UU ललित यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती S रवींद्र भट, दिनेश माहेश्वरी, SB पार्डीवाला आणि बेला त्रिवेदी यांचा समावेश असलेले 5 न्यायाधीशाचे घटनापीठ या प्रकरणाचे अध्यक्षस्थान करत आहेत. EWS कोट्याला आव्हान देणारी याचिका ऑगस्ट 2020 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात खंडपीठाने 103 घटना दुरुस्तीची वैधता तपासण्यासाठी 3 प्रमुख मुद्द्यांचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 103 घटना दुरुस्ती राज्याला आर्थिक निकषावर आधारित आरक्षणासह विशेष तरतुदी करण्याची परवानगी देऊन संविधानाच्या मूलभूत संरक्षणेचा भंग करणारी म्हणता येईल का? त्याचप्रमाणे यात दुसरा निकष, ज्यात खाजगी विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशासंदर्भात राज्याला विशेष तरतुदी करण्याची परवानगी देऊन ती दुरुस्ती मूलभूत रचनेचा भंग करणारी म्हणता येईल का? त्याचप्रमाणे विशेष मागासवर्ग घटकांचा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय OBC, इतर मागासवर्गीय SSC, अनुसूचित जाती ST, अनुसूचित जमाती यांना आर्थिक दुर्बल घटकांच्या कक्षेतून वगळल्याने संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन होत आहे का? भारताचे नवे सरन्यायाधीश UU ललित यांचा कालावधी हा फक्त काही महिन्यांचा असल्याने त्यांनी आपल्या कामाला वेग दिला आहे. अर्थातच 5 सदस्यीय घटनापीठांची जबाबदारी ही फार मोठी असते. त्या दृष्टीने आर्थिक निकषावर आरक्षण देणारी घटना दुरुस्ती ही एकूणच संविधानाच्या तात्विक भूमिकेशी विसंगत असल्याचे याचिकाकर्ते जी मोहन गोपाल यांचे प्रतिपादन आहे. आर्थिक निकषावर दिलेल्या आरक्षणावर देशात वादंग असले तरी याची सुरुवात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या मायावती मुख्यमंत्री असताना त्यांनी एक अध्यादेश काढून आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिले होते. त्यानंतर देशात आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची मागणी वाढली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यावर घटना दुरुस्ती करून अशा प्रकारच्या आरक्षणाला संवैधानिक कवच प्रदान केले. परंतु या बाबीलाच आता नेमके आव्हान दिले गेले आहे. कोणताही नवा कायदा अथवा घटना दुरुस्ती ही संविधानाच्या मूलभूत संरक्षणेची विसंगत असेल तर तो कायदा अवैध घोषित केला जातो. हा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे. प्रख्यात केशवानंद भारती खटल्याचा निकाल हा याच प्रकारचा होता. 60-70 संसद आणि न्यायपालिका यांच्यात वेळोवेळी उभ्या राहिलेल्या संघर्षातूनच संसद सार्वभौम तर न्यायपालिका घटनात्मक सर्वोच्च असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण देणारी घटना दुरुस्ती वैध की अवैध या दृष्टीने सुरू झालेली सुनावणी नेमकी कोणत्या निर्णयापर्यंत जाते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. आरती थोरात, हरणे, 3 Ways मीडिया नेटवर्क, मुंबई.